today in 12th science chemistry new chapters transition and inert transition elements. Now questions explain the metallic character of transition metal. आपल्या transition metal चे metallic character हे समजून घ्यायचे आहे. Metallic म्हणजे धातू म्हणूया आपण. ते धातू all transition elements म्हणजे संक्रमक मूलद्रव्य ग्रुप ग्रुप नंबर 3 to 12 डी ब्लॉक मध्ये आपण थोडक्या मित्रा आर मेटालिक कॅरेक्टर कसे ते धातू त्या मधून आहे त्याच्यामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे. मेटालिक कॅरेक्टर ऑफ मेटालिक फॉर्म एज लाइक लस्टर्स एंड मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट इलेक्ट्रिकल एंड हीट लाइक. नाउ द ट्रांजिशन एलिमेंट दे आर हार्ड क्रिस्टल्स मलायबल डक्टाइल दे आर हाई टेंसाइल स्ट्रेंथ मटेरियल्स. बरोबर मग आपल्याला मलायबल म्हणजे त्याचे वायर रूपांतर करणं डक्टाइल पत्रशील मध्ये करता येतं आपल्याला अँड दे आर हाय टेंसाइल स्ट्रेंथ दॅट इज ऑल दॅट इज ग्रुप नंबर 3 to 12. नेक्स्ट पॉइंट द ट्रांजिशन एलिमेंट्स दे आर मेटालिक कॅरेक्टर्स ड्यू टू द वॅकंट और पार्शियल फील्ड डी ऑर्बिटल्स. त्याच्यामध्ये आपला डी ऑर्बिटल हे कसं असतात फॅकंट म्हणजे मोकळी जागा म्हणजे आपण पार्शियल फील्ड असतात डी ची कॅपॅसिटी किती असते 10 असते मग त्यानुसार ते फिरले जातात. मग डी मध्ये 1 2 3 4 5 डी 5 ला काय असते स्टेबल नेचर आणि डी 10 ला स्टॅबिलिटी पाहायला मिळते. तर आपल्याला त्या ठिकाणी मेटालिक कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतात. दे आर मेटालिक कॅरेक्टर ड्यू टू द फॅकंट पार्शियल फील्ड डी ऑर्बिटल इन द एलिमेंट. द मिडल एलिमेंट्स मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इंक्रीज ड्यू टू द अनफेअर इलेक्ट्रॉन्स. त्या ठिकाणी अनफेअर इलेक्ट्रॉन्स कारण की डी ऑर्बिटल मध्ये व्हॅकन असल्यामुळे अनफेअर इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपल्याला मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट कसा आहे वाढलेला पाहायला मिळतो मिडल एलिमेंटचा. नाव ड्यू टू द ऍटॉमिक नंबर इंक्रीज ज्यावेळेस अनुक्रमांक इंक्रीज होतो त्यावेळेस इलेक्ट्रॉन स्टार्ट पेअरिंग त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉन त्या एलिमेंट्स बद्दल स्टार्ट पेअरिंग the metallic character is also decreased some elements in case of transition conditions. These are the metallic characters in case of the transition element. Now another point, how do the following transition elements occur? कशा पद्धतीने आपल्याला transition elements हे आपल्याला आढळतात निसर्गामध्ये ते आपण बघूया. दोन प्रकारचे या ठिकाणी आपल्याला नेचर पाहण्यामध्ये कंबाइंड स्टेट मिक्स अवस्था आणि त्या ठिकाणी नेटिव स्टेट असं पाहायला मिळतंय अँड दीज आर द थ्री नेटिव्ह स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही मुक्त अवस्थेमध्ये काही कंबाईन स्टेट मध्ये पाहायला मिळतात. तर आपल्याला काही मूलद्रव्य बघायचे ट्रान्झिशन एलिमेंट त्यामध्ये टिटॅनियम्स टिटॅनियमचा सिम्बॉल असतो टी आर ऑफकोर्स इन कंबाईन स्टेट इट इज फाउंड इन कोल क्ले रॉक सँड याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कंबाईन स्टेट मध्ये असते. कोल म्हणजे कोर्स क्ले रॉक्स त्यामध्ये आपल्याला रॉक्सचे अनेक प्रकार असतात खडकांचे त्यामध्ये पाहायला मिळतात. मातीयुक्त खडकांची निर्मिती पाहायला मिळते वाळू वाळूयुक्त असे खडकांची निर्मिती पाहायला मिळते. सँड सँड म्हणजे काय वाळू त्याच्यामध्ये आपल्याला टिटॅनियमचे काही कर्स पाहायला मिळतात. नाउ व्हॅनेडियम ऑकर्स इन अ लेड ओर पीबीसीएल टू अँड थ्री पीबी थ्री ब्रॅकेट पीओ फोर टू ह्या ओर्स ओर्स म्हणजे काय धातुकामध्ये सुद्धा व्हॅनेडियम पाहायला मिळतं. आपला आयर्न ओर आयर्न आयर्नचा सिम्बॉल असतो एपी ऑकर्स इन ओर हिमॅटाइट एपी टू ओ थ्री मध्ये आपला जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एपी एलिमेंट्स आहे हे लक्षात येते. हिमॅटाइट जे ओर आहे ओर म्हणजे काय धातुक धातुकापासून धातूची निर्मिती होत असते मग त्या ठिकाणी आयर्न पाहायला मिळतं. झिंक आहे झेडियन झिंक ऑकर्स इन द ओर झिंक ब्लेड सिम्बॉल आहे झेडनियस अँड कॉपर ऑकर्स इन पाहिला ओर्स this is a occurrence in case of the elements in case of tensions.